शेतात पिकांसाठी अमाप खर्च केला तरीही अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही। शिवाय शेतीच्या खर्चासाठी उचललेल्या कर्जाची फेड कशी करायची या विवंचनेतून नवीन कायगाव येथील संजय इष्टके या शेतकऱ्याने घरातील हुकला गळाफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। गंगापूर तालुक्यातील नवीन कायगाव येथील रहिवासी संजय कडू इष्टके वय 43 वर्षे यांनी 11 मार्च रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान राहत्या घरातील हुकला गळाफास घेतला अशी माहिती 4 वाजेच्या सुमारास मुलगी शाळेतून घरी आल्यावर उघडकीस आली। तिने दरवाजा उघडल्यावर वडील समोर फासावर लटकलेले तिला दिसले, त्यामुळे मुलीने आरडाओरडा केला। शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी धाव घेऊन इष्टके यांना खाली उतरून गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले। तालुक्यातील नवीन कायगाव येथील शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे। शेतीसाठी 3 ते 5 लाख रुपयांचे कर्ज खासगी लोकांकडून व बँकेकडून घेतले जात होते। सततच्या नापिकीमुळे कर्जफेडीची चिंता त्यांना होती। त्या विवंचनेत त्यांनी राहत्या घरातील हुकला 11 मार्च रोजी दुपारी 3 ते 4 वाजेदरम्यान गळाफास घेऊन आत्महत्या केली। त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी 2 मुली एक मुलगा असा परिवार आहे।